नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या बाबतीत विचार करत असताना मागच्या भागामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाच्या संदर्भातील जो दृष्टिकोन आहे, आदर्शवादी आयडियलिस्ट थेअरी, याचा विचार केलेला आहे. आता आदर्शवादी सिद्धांतामध्ये आपण बघितलं की त्यामध्ये नैतिकतेला प्राधान्य देण्यात आला. तिथे हिंसा आहे का? नाही, अहिंसेला प्राधान्य आहे. आणि काय करावं अशा प्रकारचा विचार आहे ज्याच्यामध्ये आदर्शाला प्राधान्य देण्यात आलं. मनुष्याच्या चांगल्या गुणांवर विश्वास असल्यामुळे आदर्शात्मक सिद्धांतामध्ये आपण बघितलं की नैतिक बाबीला प्राधान्य देण्यात आलं. काय करावं, कसं केलं पाहिजे याला प्राधान्य देण्यात आलं. पण प्रत्येक राजकारण हे आपण पाहिलं की सत्तेभोवती चालणारं राजकारण आहे. प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राच्या हिताचा विचार करतोय. आणि या राष्ट्रहितातूनच आपल्याला लक्षात आलं असेल की 1914 ते 1918 मध्ये पहिलं जागतिक महायुद्ध झालं. या जागतिक महायुद्धानंतर जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावे म्हणून अमेरिकेचे त्यावेळेसचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी किती तत्व जगासमोर ठेवली? 14 तत्व. या 14 तत्वाद्वारे प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राचा विकास करू शकेल, इतरांच्या सार्वभौमत्वाचा आदर करेल, शस्त्र नियंत्रण करेल म्हणजे हिंसाचाराला आळा बसेल. या दृष्टिकोनातून प्रयत्न केले गेले, आंतरराष्ट्रीय कायदे तयार केले गेले, आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्यावर भर दिला गेला. पण मित्रांनो, कालांतराने आपण बघतो की प्रत्येक राष्ट्रासमोर स्वतःचं राष्ट्रहित आहे. आणि हे राष्ट्रहित विचारात घेऊन मग प्रत्येकजण आपला आपला विचार करतोय. पहिल्या महायुद्धानंतर ज्या पराभूत राष्ट्रांवर बंधनं लागली गेली ना, त्यांनी काय केलं? त्या बंधनांना त्या ठिकाणी तोडायला सुरुवात केली. जे काही आहे राष्ट्रात आहे, राष्ट्राच्या बाहेर काहीच असू शकत नाही म्हणून आंतरराष्ट्रीय कायद्यांचं सुद्धा त्या ठिकाणी उल्लंघन करायला सुरुवात केली. आपल्या राष्ट्राची ताकद वाढवायची आहे, आपल्या राष्ट्राचा विकास करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की 1930 नंतर काय आहे, म्हणजे प्रत्येक राष्ट्र सत्तेसाठी संघर्ष करतोय आणि सत्ता संघर्ष हाच त्यांचा मूळ हेतू आहे हे लक्षात आलं. आणि जिथे आदर्शवाद फेल्युअर ठरला तिथनंच वास्तववादाला सुरुवात झाली. मित्रांनो, आज आपण पाहतो जगामध्ये सगळ्यात जास्त आज आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रभावकारी असलेला सिद्धांत म्हणजे वास्तववादी सिद्धांत आहे. राजकारण काय झालंय? सत्तेचा खेळ आहे, मग ते राष्ट्रीय राजकारण असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं. म्हणून सत्तेच्या भोवती चालणारं हे जे राजकारण आहे ही वास्तवता त्या ठिकाणी त्यांनी विचारात घेतली आहे. वास्तववादी सिद्धांताचा जर आपण मूळ शोधण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो, यांच्या दृष्टिकोनातनं मनुष्याचा जो स्वभाव आहे ना तो वाईट आहे. म्हणजे आपण पाहिलं आदर्शवादी विचारवंतामध्ये अनेक लोक विश्वास ठेवायचे की मनुष्य सद्गुणांचा पुतळा आहे. पण इथे मात्र वास्तववादी विचारवंतांच्या दृष्टिकोनातनं मनुष्य दुर्गुणांचा पुतळा आहे. तो स्वार्थी आहे, तो लंपट आहे, तो कावेबाज आहे, तो धोकेबाज आहे. जेव्हा स्वतःचं काम असेल तर तेव्हा तो प्रेमाचं मुलामा चढवून आपली कामं काढून घेतो. अशा प्रकारची मानवाची प्रवृत्ती आहे. या संदर्भात काही विचारवंतांची काही मतं आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग जन्मतःच काही व्यक्ती कसा आहे, स्वार्थ साधणार आहे, तो सत्तेभोवतीच फिरणारा आहे, त्याला फक्त सत्ता हवी असते. मग सत्ता म्हटली की ती कोणत्या मार्गाने मिळवायची हा विचार त्यांच्या समोर नसतो. कारण सत्तेसाठी मार्ग जो स्वीकारायचा तो कोणताही असेल, मग अनैतिक असेल तरी चालेल. म्हणून साध्य आणि साधन यामध्ये ते फरक करायला तयार नाही. हा विचार जो आहे आदर्शवादी, यातनंच आपण पाहतो की वेगवेगळ्या विचारवंतांनी त्या काळात ही जी वास्तववादाची भूमिका मांडल्याचा इतिहास सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. पण या वास्तववादी विचाराचं जे मूळ आहे ते काय आहे? मनुष्य स्वभावता कसा आहे? दुर्गुणांचा पुतळा आहे. आंतरराष्ट्रीय संबंधाचा जर विचार केला तर सध्या काळामध्ये अग्रगण्य असलेला हा सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो. कारण जगातल्या प्रत्येक राष्ट्राचा जर आपण विचार केला तर त्यांच्या दृष्टिकोनातनं राष्ट्रहित महत्वाचं आहे. मग आपल्या राष्ट्राचं अस्तित्व टिकवणं, आपल्या राष्ट्राचा विकास करणं, आपल्या राष्ट्राचं सार्वभौमत्व जपणं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आपण इतर राष्ट्रांना कसं काबीज करू शकू, म्हणून राज्याची सत्ता कशी विस्तारित होईल, कशी वाढेल आणि आपल्या राज्याची सुरक्षितता कशी टिकेल, सार्वभौमत्व कसं टिकेल, या दृष्टिकोनातनं प्रत्येक राष्ट्र आपल्या आपल्या दृष्टिकोनातनं विचार करतोय. म्हणून स्वतःचं हित लक्षात घेऊन इतरांशी तो संबंध ठेवतो. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा स्वतःचं वर्चस्व वाढवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करतोय. सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तीचं प्रदर्शन केलं म्हणजे मित्रांनो, इतरांच्या मनामध्ये दहशत निर्माण होते. एखाद्या राष्ट्राने आपलं शक्ती प्रदर्शन केलं की दुसऱ्या राष्ट्राच्या मनामध्ये ही भीती असते की कुठे आपल्या राष्ट्रावर तर आक्रमण होणार नाही, आपलं अस्तित्व तर नष्ट होणार नाही. मग त्या दृष्टिकोनातनं तो सुद्धा त्या स्पर्धेमध्ये उतरतो. आणि म्हणून राष्ट्राराष्ट्रामध्ये स्पर्धा सुरू झाली. जिथे मित्रांनो स्पर्धा सुरू होते
तिथे संघर्षाला सुरुवात होते. आणि जिथे संघर्ष सुरू झाला तिथे शांतता राहू शकेल का? अजिबात नाही. तिथे हिंसेला त्या ठिकाणी चालना मिळते. मित्रांनो, आपण पाहतो की जागतिक महायुद्धाच्या नंतर खऱ्या अर्थाने या वास्तववादी सिद्धांताला महत्व प्राप्त झालेलं आहे. आता आंतरयुद्ध कालखंडाचा जर विचार केला तर आदर्शवादी किंवा युटोपियन आदर्शाची जागा कुणी घेतली? आज वास्तववादी विचाराने घेतली आहे. म्हणून आदर्श काय करावं याच्यापेक्षा काय आहे, काय घडतंय, काय होणार आहे, जे प्रत्येक राष्ट्र सत्ता स्वतः राष्ट्रहिताचा विचार करून इतरांशी सहकार्याने मागेल असं नाहीये. जेव्हा स्वार्थ असेल तेव्हा तो सहकार्याने मागेल, शांततेच्या मार्गाचा स्वीकार तेव्हाच करेल जेव्हा त्याचं हित असेल. आणि स्वतःच्या हितासाठी वेळ प्रसंगी कोणत्याही मार्गाचा स्वीकार करायला राष्ट्र तयार होतं. यातनच मित्रांनो आदर्शवादी विचार मागे जाऊन किंवा आदर्शवादीचं जेव्हा अपयश आलं त्यातनच या वास्तववादी सिद्धांताची सुरुवात झाली. आता या वास्तववादी विचाराची ऐतिहासिक परंपरा जर आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो थुसीडाइड्स नावाचा जो विचारवंत आहे जो इसवी सनापूर्वीचा आहे, म्हणजे 460 ते 460 या कालावधीतला हा विचारवंत आहे, यांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा मनुष्य हा स्वार्थी आहे. आपली सत्ता टिकवण्यासाठी तो प्रयत्न करतो. कारण प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये अथेन्स आणि स्पार्टा या राज्यामधला जो संघर्ष होता ना, हा संघर्ष विचारात घेऊन थुसीडाइड्सने त्या काळात राजकारण हे सत्तेचा खेळ आहे अशा पद्धतीचा विचार मांडला. त्यानंतर आपण मध्ययुगीन काळात आलो तर मित्रांनो निकोलो मॅकेव्हेलीचं नाव आपल्याला माहिती आहे. निकोलो मॅकेव्हेलीने सुद्धा काय सांगितलं की मनुष्य हा सद्गुणांचा पुत्र आहे का? नाही, तो दुर्गुणांचा पुत्र आहे. मनुष्य हा वाईट आहे, मनुष्यामध्ये पशुव्रत वृत्ती आहे, तो स्वार्थी आहे, तो लंपट आहे, तो कावेबाज आहे, तो धोकेबाज आहे, स्वतःचं काम काढण्यासाठी तो काय करेल याचा भरोसा नाही. आणि अशा पद्धतीने निकोलो मॅकेव्हेलीने मध्ययुगीन काळामध्ये म्हणजे 1469 ते 1527 हा त्यांचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये त्यांनी आपण पाहिलं की मॅकेव्हेलीने मनुष्य स्वभावाचं वर्णन केलं. मनुष्य दुर्गुणांचा पुतळा मानून त्या ठिकाणी मनुष्याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजाने मनुष्याला इतर कामात गुंतवायचं, त्याचा विश्वास संपादन करायचा, पण त्याला दाखवायचं काही आणि करायचं काही. अशा प्रकारे सत्ता ही सगळ्यात महत्वाची, म्हणून सत्तेसाठी चांगलं काय वाईट काय याचा विचार करत बसण्याची राजाला गरज नाही अशा प्रकारचा विचार मॅकेव्हेलीने मांडलाय. त्यानंतर आपण हॉब्सचा जर विचार केला तर हॉब्सने सुद्धा आपण पाहिलं की निरंकुश राजेशाहीचा स्वीकार केला. कारण त्यांचं म्हणणं होतं की निसर्गावस्था जी आहे तिथे अशांतता आहे, असुरक्षितता होती, आणि मग यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण काय केलं? कारण प्रत्येक व्यक्तीला शांतता ही प्रिय आहे. मग संघर्षमय वातावरणातनं शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीने आपले अधिकार काही कुणाला दिले? राजाला. राजाने मागितले का? नाही. मी म्हटलं मी या व्यक्तीला द्यायला तयार आहे, तुम्ही पण म्हटलात मी या व्यक्तीला द्यायला तयार आहे. अशा पद्धतीने आपण स्वतःहून स्वेच्छेने हे अधिकार त्या ठिकाणी राजाला दिले आणि मग राजाला सांगितलं की आमची सुरक्षितता तुम्ही ठेवा. म्हणून राजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार व्यक्तीला नाही, राजाने स्वतःच्या राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातनं जे जे योग्य असेल ते केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे हॉब्सने हा विचार मांडला. रुसोच्या बाबतीतही आपण बघतो की रुसोने सुद्धा मनुष्य स्वभावाचं वर्णन करून मनुष्य जन्मताच कसा स्वतंत्र आहे आणि नंतर तो कसा शृंखलाबद्ध झालाय याचा विचार मांडलेला. मित्रांनो या ऐतिहासिक जर परंपरेचा विचार केला तर याच विचारातनं आपण पाहतो वास्तववादी विचाराचा जन्म झालेला आहे. 1930 नंतर विकसित झालेला आणि विशेष करून दुसऱ्या महायुद्धानंतर विकसित झालेला हा वास्तववादी सिद्धांत आहे. आता आंतरराष्ट्रीय संबंधाचा जर आपण विचार केला तर आदर्शवादी सिद्धांत जेव्हा मागे पडला आणि व्यवहारिकतेचा जो अभाव आपल्याला आदर्शवादी सिद्धांतात पाहायला मिळतो त्यानंतर या वास्तववादी सिद्धांतावर भर दिला. आणि याच पार्श्वभूमीवर ट्राईक आहे, रीट कॉकमन आहे, क्विन्सी राईट आहे यासारख्या विचारवंतांनी आपला वास्तववादी दृष्टिकोनातनं विचार मांडण्याचा प्रयत्न केला. या विचारवंतांमध्ये काही विचारांच्या बाबतीत मतभेद होते परंतु सत्तेच्या बाबतीत मात्र सगळ्यांचं एकमत होतं. प्रत्येक विचारवंताच्या मते या ठिकाणी सत्तेची प्राप्ती झाली पाहिजे, सत्तेचं रक्षण करता आलं पाहिजे आणि सत्तेचा वाढ हे तिन्ही भाग जे आहेत, म्हणून सत्ता प्राप्त करणं, सत्ता रक्षित म्हणजे सुरक्षित ठेवणं आणि तिचा विकास करणं हा राजकीय प्रक्रियेचा भाग आहे, हे विचार या वास्तववादी विचारांच्या मते एकसारखे होते. म्हणून एकमत असल्यामुळे त्यांनी या सगळ्या बाबीमध्ये सत्तेला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक देशाचा राजकीय नेता जो आहे ना तो आपल्या स्वतःच्या देशाचा हिताचा पहिल्यांदा विचार करतोय, त्यासाठी सत्ता आणि शक्तीचा वापर करतो. मग सत्ता संपादन करणं आणि ती टिकवणं हा त्या सत्तेतला म्हणजे किंवा त्याच्या राजकारणाचा मुख्य भाग असतो. मग राजकारणामध्ये सत्ता
प्राप्त करणं, टिकवणं, यासाठी म्हणजे हे जे ध्येय आहे की मला सत्ता मिळाली पाहिजे, सत्तेचा विकास करायचा आहे, सत्ता वाढवायची आहे, तर या सगळ्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर सत्ता प्राप्त करण्यासाठी म्हणजे हे सत्तेचं ध्येय प्राप्त करण्यासाठी कोणत्या मार्गाचा विचार करायचा? तर आदर्शवादी सांगतील नैतिक मार्ग, पण यांच्या दृष्टिकोनातून नैतिक अनैतिकतेचा विचार करण्याची गरज नाही. जो मार्ग योग्य आहे ना त्या मार्गाचा स्वीकार केला पाहिजे. मग सत्ता स्पर्धेच्या राजकारणामध्ये नीतीतत्वाचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे का? तर मित्रांनो, नाही. यांच्या दृष्टिकोनातून नीतीतत्व ही राजकारणासाठी कुठेही लागत नाही. म्हणून जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा विचार करून राजकारण केलं पाहिजे. मग तिथे नैतिकता अनैतिकता, योग्य अयोग्य, न्याय अन्याय या गोष्टीचा विचार करण्याची गरज नाही, असा एक वास्तववादी विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आता जे दुर्बल राष्ट्र आहे त्यांना आपल्या हितसंबंधांचं रक्षण करायचंय, मग निश्चितच आपण पाहतो की मत्स्य न्याय जो आपण बघितला की मोठा मासा हा लहान माशाला गिळून आपला उदरनिर्वाह चालवतो, तसंच या दुबळ्या राष्ट्रांना आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी मोठ्या शक्तिशाली राष्ट्रांच्या इच्छेवर अवलंबून राहावं लागतं ही वस्तुस्थिती आहे. आणि ही वस्तुस्थिती दाखवणाराच हा जो सिद्धांत आहे ना हा वास्तववादी सिद्धांत आहे. म्हणून सत्ता संपादन करणं, ती टिकवणं, तिच्या हितसंबंधाचं रक्षण करणं, दुबळ्या राष्ट्रांचं परावलंबित्व दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो कुठे पाहायला मिळतात? वास्तववादी सिद्धांतामध्ये. म्हणून यांच्या दृष्टिकोनातनं सत्तेसाठी जे जे योग्य असेल ते केलं पाहिजे हा वास्तववादी मांडणारा सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो. या वास्तववादी सिद्धांताचा जर विचार केला तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सत्ता ही महत्वाची आहे. मग माझ्या राष्ट्राची सत्ता टिकवायची आहे, मला माझ्या राष्ट्राचं हित जपायचंय, तर तुम्ही विचार कराल की तुमच्या राष्ट्राचं हित जपायचं? मग प्रत्येक राष्ट्र आपल्या आपल्या राष्ट्राचं जेव्हा हित विचार घेईल तर मित्रांनो इथे संघर्ष होणार की सहकार्याचे संबंध राहतील? संघर्ष होण्याची भीती आहे. आणि म्हणून प्रत्येक राष्ट्राचं परराष्ट्र धोरण जे आहे ना ते शक्ती प्रदर्शन करणार असेल मित्रांनो या सत्ता प्राप्तीसाठी. कारण सत्ता संघर्ष हा कधीही संपणारा नाही, आज झाला आणि उद्या संपेल असं नाही आहे. जोपर्यंत मनुष्याच्या मनामध्ये लालसा आहे किंवा स्वार्थ आहे तोपर्यंत सत्ता ही चालणारच आहे. आणि सत्तेची लालसा जोपर्यंत असेल तिथपर्यंत संघर्ष चालणार आहे. म्हणून प्रत्येक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता ही साध्य पण आहे. म्हणून सत्ता प्राप्त करणं हे त्यांचं ध्येय आहे. आणि ह्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा आपल्याकडे सत्ता असली पाहिजे हे सुद्धा त्या ठिकाणी साधन स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून सत्ता हे साध्य पण आहे आणि सत्ता हे साधन पण आहे. म्हणून साध्य पण करायची आहे आणि इतर वेळी आपल्या सत्तेचा वाढ करण्यासाठी आपल्या सत्तेचा उपयोग करायचा आणि त्यातनं आपली सत्ता विस्तृत करायची किंवा वाढवायची हा विचार या ठिकाणी वास्तववादी सिद्धांतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून सत्ता ही साध्य आणि साधन या दोन्ही स्वरूपात असल्याचा विचार वास्तववादी विचारवंत मांडतात. राष्ट्रहितासाठी सत्ता संघर्ष करावा लागला, बल प्रदर्शन करावं लागलं तरी काहीही हरकत नाही अशा प्रकारचा विचार आपल्याला या वास्तववादी सिद्धांतातून पाहायला मिळतो. मित्रांनो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अनेक उपाय सांगितले. आता कौटिल्याने जर त्याचं अर्थशास्त्र बघितलं ज्याच्यामध्ये त्याने राजाला उपदेश केलेला आहे, तर मित्रांनो त्या ठिकाणी आपण पाहतो कौटिल्याने अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये साम दाम दंड भेद कोणतीही नीती असो त्याचा विचार करण्याची राजाला गरज नाही, पण आपलं राज्य कशा पद्धतीने चालवावं याच्या संदर्भात विचार मांडलेला आहे. हॅन्स मॉर्गेन्थो सत्तेचा अविवेकी किंवा अतिरेकी वापर न करता वेळेनुसार त्याचा वापर केला गेला पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडलेला आहे. हा जर सिद्धांत आपण बघितला तर मित्रांनो इथे कल्पना नाही, इथे बुद्धीचा विचार आहे, अनुभवाचा विचार आहे, तिथे तर्कशुद्धता आहे. जी वास्तविक परिस्थिती आहे ती विचारात घेऊन त्याप्रमाणे नियम केले पाहिजे, परराष्ट्र धोरण ठरवलं पाहिजे, पुढारी कसा वागतो त्याच्या वर्तनाचा विचार केला पाहिजे या गोष्टींना इथे प्राधान्य दिलंय. इथे भावना तत्व नीतीतत्व यांना स्थान आहे का? अजिबात नाही. इथे काय सांगितलंय की निव्वळ राष्ट्रहित आणि राष्ट्रहितासाठी कोणत्याही मार्गाचा स्वीकार करा. मग वेळ प्रसंगी नैतिक मार्गाचा स्वीकार करायचा तर नैतिक, पण वेळ आली आणि अनैतिक मार्गाचा आपल्याला स्वीकार करावा लागला तरी तिथे मागे पुढे कोणीही पाहत नाही. कारण प्रत्येकाकडे एक ध्येय असतं की आपल्या राष्ट्राचं हित, आणि म्हणून राष्ट्रहितासाठी आत्यंतिक राष्ट्रप्रेमातनं त्या ठिकाणी भावना तत्व यांना बाजूला ठेवून जी वास्तव परिस्थिती आहे विवेकाचा विचार करून काम केलं जातं. म्हणून मित्रांनो कौटिल्य आहे, हॅन्स मॉर्गेन्थो आहे, या वास्तववादी विचारवंतांनी काय केलं होतं की राज्यकर्त्यांनी आपल्या राजनयाचा वापर म्हणजे डिप्लोमसीचा वापर केला पाहिजे. मॉर्गेन्थो हा जर्मन विचारवंत आहे आणि या जर्मन विचारवंताने पॉलिटिक्स अमॉंग नेशन्स या आपल्या ग्रंथामध्ये अतिशय शास्त्रशुद्ध आणि व्यवहारिक विश्लेषण करून मित्रांनो हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला. याला दुसरं नाव सत्ता सिद्धांत म्हणा
किंवा वास्तववादी सिद्धांत या नावाने सुद्धा ओळखलं जातं. इथे जी सत्ता आहे ही सत्ता त्या विचाराची मध्यवर्ती कल्पना आहे आणि म्हणून वास्तववादी विचारामध्ये आपण पाहतो की सत्तेला प्राधान्य आहे. सत्ता ही केंद्रबिंदू आहे आणि या सत्तेसाठीच प्रत्येक राज्य किंवा राष्ट्र आपल्या आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपली भूमिका निभवत असतो. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये गडबाजीच्या वातावरणाला सुरुवात झालेली आपण पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट अहंकार आहे, कारण प्रत्येक राष्ट्राच्या गटामध्ये एक अहंकार आहे की आम्ही सर्वश्रेष्ठ, आणि या अहंकारातून त्यांची जी वृत्ती आहे ना ती संकुचित आहे की आम्ही, आमचा गट, आमचे राष्ट्र, त्यांनाच मदत करणं, त्यांना सहकार्य करणं, इतरांशी द्वेष करणं, आणि यातनंच आपण पाहतो सत्ता संघर्ष आहे. म्हणून अहंकार जो आहे ना, त्यांच्यातला इगो हा सुद्धा त्या ठिकाणी वास्तववादी विचाराला जन्म देणार आहे. मित्रांनो, अराजकता आपल्याला पाहायला मिळते, कारण राष्ट्रामध्ये काय होत आहे, सत्तासाठी संघर्ष आहे आणि या संघर्षातून जे राष्ट्र बलवान आहेत ते बलवान राष्ट्र दुर्बल राष्ट्रावर आपलं वर्चस्व गाजवत आहेत, अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. एवढंच नाही तर पॉवर पॉलिटिक्स सुद्धा इथे चालत आहे. म्हणून पॉवर पॉलिटिक्समध्ये प्रत्येक जण काय करतो, ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्या नियंत्रणाखाली राहण्याचा, त्याची मदत घेण्याचा प्रयत्न करून आपल्या राष्ट्राचा विकास किंवा हित साधण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, या रिअलिझम किंवा वास्तववादी सिद्धांताचा जर विचार केला तर 3S त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक स्टेटिझम, म्हणजे जे काही आहे ते राज्य आहे, राज्याच्या बाहेर काहीच नाही, अशा प्रकारचा विचार करून आपल्या राज्याच्या विकासासाठी सर्वंकष विचारसरणीतून किंवा सर्वंकष राष्ट्रवादाच्या भावनेतून या ठिकाणी प्रयत्न केला जातो. दुसरी गोष्ट सॉव्हरेनिटीची आहे ना, दुसरा एस जो आहे तो सॉव्हरेनिटी आहे. मग सॉव्हरेनिटीमध्ये सार्वभौमत्व, मग आपल्या राष्ट्राचं सार्वभौमत्व कसं टिकून राहील, यासाठी जोही मार्ग योग्य असेल तो करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा असतो. आणि तिसरा जो एस आहे तो सर्व्हायवल आहे, म्हणजे आपल्या राष्ट्राला जगायचंय, विकसित व्हायचंय, त्या दृष्टिकोनातनं जे प्रयत्न आपल्याला करता येईल त्या दृष्टिकोनातनं ते प्रयत्न करणं. म्हणून आपल्या राष्ट्राला कसं टिकून ठेवायचंय त्या दृष्टिकोनातनं मग सत्ता वाढवणं, सत्ता टिकवणं, सत्ता प्राप्तीसाठी संघर्ष करणं या गोष्टीवर भर दिला जातो. म्हणून रिअलिझमच्या या तीन कन्सेप्ट जर विचारात घेतल्या एसच्या, एक स्टेटिझम, दुसरं त्या ठिकाणी आपण पाहतो सॉव्हरेनिटी आणि तिसरा सर्व्हायवल, या बाबतीत तो विचार केला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ओके, थँक्यू.